तू जर रडत असशील तर माझ्यासाठी आसरू पाठव, तू जर हसत असशील तर माझ्यासाठी हास्य पाठव. पण ती मुलगी संत संगतीतली ती, ती म्हणली, ए सख्या सख्या ए सख्या, मी भांडे घासते खरकाटं पाठू का? ही अवस्था आजच्या तरुण तरुणींची. नको तिथं रममाण होतात, पण ही चर्चा करून त्या ठिकाणी महाराज 84 लक्ष्मीमध्ये फिरण्यापेक्षा करायची असेल तर नामचिंतनाविषयी संत महापुरुषाविषयी चर्चा करावी. निंदामत करना किसी की, निंदामत करना किसी की, सच बात कबीर जी की, सच बात कबीर जी की. निंदा मत करना किसी की, निंदा मत करना किसी की, सच बात कबीर जी की, सच बात कबीर जी. चर्चा करण्यापेक्षा, नको ती निंदा करण्यापेक्षा भगवंताचं चिंतन करावं, भगवंताच्या नामाविषयी त्या ठिकाणी महाराज चर्चा करावी. राधाराणी सगळ्या गोपिका गेल्या आणि भगवंताच्या पट्टराण्या आहेत, आणि चर्चा चालू झाली की राधाराणीचा चेहरा अतिशय सुकलेला होता. राधाराणी का अशी अवस्था झाली? जेव्हापासून द्वारिकाधीश भगवान गेले तेव्हापासून मन लागत नाही, सारखी माझ्या प्रभूची आठवण येते. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी दूध आणलं होतं, रुक्मिणीला सांगितलं दूध घ्या हे. रुक्मिणीनं सांगितलं राधाराणीला, राधाराणी सांगितलं नाही नाही नाही, भगवान गेला तेव्हापासून या राधेनं काही देखील त्या ठिकाणी प्राशन केलं नाही, मी दूध घेणार नाही. पण सांगितलं, ऐका ना राधाराणी, हे दूध श्यामसुंदरानं पाठवलं, हे कळालं कीच गरम दूध राधाराणीनं सेवन केलं. आणि राधाराणीनं गरम दूध पिल्यामुळे भगवंताच्या पायाला फोड आले. ज्यावेळेला पट्टराण्या भगवंताला स्नान घालत होत्या त्यावेळेला पायाला छाले पाहिले. प्रभू, काहो तुमच्या पायाला छाले पडले? अगं म्हणे, तुम्ही माझ्या राधाराणीला गरम दूध पाजलं ना, त्याचा हा परिणाम आहे. कारण राधाराणीच्या हृदयामध्ये माझे चरण आहेत आणि माझ्या हृदयामध्ये माझ्या राधाराणीचे चरण आहेत, त्यामुळे तिला गरम दूध पाजल्यामुळे माझ्या पायाला छाले पडले. देवा, हे छाले जाण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला माझ्या राधाराणीचं चिंतन करावं लागेल. सगळ्याच भगवंताच्या पट्टराण्या राधाराणीचं चिंतन करतायत की जनम नमो रे तू राधे राधे बोल रे, जनम नमो रे तू राधे राधे बोल रे, श्री राधे जनम नमो रे तू राधे राधे बोल रे, जनम नमो राधे राधे बोल रे. लगे ना कुछ मोल रे राधे राधे बोल रे, श्री राधे नमो
राधा राणी सरकार की पुढे श्रेष्ठ शक्ती आहे राधा नामामध्ये की अरे भगवंताच्या पट्ट राण्या होत्या त्यांना सुद्धा राधा राणीचं चिंतन करावं लागलं आणि सगळ्यांनी चिंतन केलं त्यावेळेला माझ्या प्रभूच्या पायाचे छाले त्या ठिकाणी बरे झाले. त्यानंतर परीक्षित आदरणीय श्री शुकजींना विचारतो प्रभू त्या ठिकाणी अर्जुनाचा म्हणजे माझ्या आजोबाचा विवाह तिखा त्या ठिकाणी सुभद्रेबरोबर कसा झाला मला कृपा करून सांगा. आणि मग सविस्तर कथाभाग सांगितला. भस्मासुराचा उद्धार भोलेबाबांनी केला. भृगु ऋषींनी तीनही देवाची परीक्षा पाहिली की नेमकं कोणता देव श्रेष्ठ आहे. भगवान भोलेबाबा ब्रह्मदेव आणि भगवान विष्णूची परीक्षा पाहिली. भगवान विष्णूच्या छातीवरती ज्या वेळेला लात मारली त्यावेळेला भगवान विष्णूनं सांगितलं होतं प्रभू तुमच्या पायाला काहीतरी लागलं असेल. भृगु ऋषींना ज्या वेळेला सांगितलं भृगु ऋषी म्हटले अरे सगळ्यात श्रेष्ठ देवता जर कोण असेल तर माझे भगवान विष्णू. त्या ठिकाणी भगवान विष्णू सर्वश्रेष्ठ देवता आहे अशी नेमणूक केली. लक्ष द्या भगवान परमात्मा हे बाजूचे जे मुलं आहे ना यांना बाजूला काढून द्या नाही तर मुलांनो शांत बसा 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 खाली बसा तिथं जागा आहे तिथं बसून घ्या खाली. आणि एक दिवस दशमस्कंधाला आपण या ठिकाणी प्रारंभ करतो आहे. आदरणीय श्री शुकजी राजा परीक्षितीला सांगतात राजा भगवान जरी होता तरी सुद्धा त्याला चिंता होती की आपल्या मुलांनी अस्ताव्यस्त वागू नये माझं नाव खराब होईल असं त्या ठिकाणी वर्तन करू नये. आणि भगवान परमात्मा एक दिवस निवांत बसलेला असताना स्वतःच्या पुत्राला सांगत होता बाळांनो रूप यौवन संपत्ती प्रभुत्तम विवेकता एकैकमप्य नर्थाय किमु यत्र चतुष्टयम. मानव जीव बिघडण्याचे चार साधनं आहेत. लक्ष द्या तुमचा हा व्यवहारातला प्रत्येकाचा अनुभव असेल की चांगलं स्वरूपवान असणं ज्यादा संपत्ती प्राप्त होणं सत्ता प्राप्त होणं आणि त्या ठिकाणी तारुण्य अवस्था हे चार साधनं मानव जीव बिघडण्याचे साधनं आहेत. मुलांनो तुम्ही रूपवान आहात तुमच्याकडे संपत्ती आहे तुमच्याकडे सगळ्या काही गोष्टी अनुकूल आहे त्यामुळं एक काळजी घ्या की चुकूनसुद्धा तुमच्याकडून संतांचा अपराध होता का म्हणून हे भगवान आपल्या पुत्रांना सांगत होता. ऐका बरं आज आम्हीसुद्धा तरुण वयामध्ये आमच्या लेकरावरती योग्य संस्कार करणं गरजेचं आहे. मान्य आहे मुलं ऐकत नाही मुलांना लहानपणापासून व्यवस्थित संस्कार करा आणि सांगा बाळा कथा गावामध्ये चालू आहे मला तू इतरत्र फिरताना दिसला नाही पाहिजे माझीच कथा म्हणून नाही आपण मुलांना शिकवलं पाहिजे. गावामध्ये नामसप्ताह हा चालू आहे तुम्ही कथा कीर्तनाला आम्हाला दिसले पाहिजे आणि तुम्ही गेलेच पाहिजे. मला मान्य आहे हो की संपूर्ण कथा कीर्तन त्यांच्या लक्षात नाही राहणार पण दोन विचार जरी त्यांच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला तरीसुद्धा त्यांचं जीवन उद्धारून जाईल. नाहीतर आज माझ्या तरुणाईला प्रश्न असतो अरे मी जर एवढ्या कमी वयामध्ये जर कथा कीर्तनाला गेलो तर माझं मित्रमैत्रीण माझं फ्रेंड सर्कल मला काय म्हणेल. मी ते तरुणाईला सांगते दादा अरे या तरुण वयामध्ये आम्ही जर कथा कीर्तनाला गेलो मित्रमैत्रिणी फ्रेंड सर्कल काय म्हणेल याचा विचार करण्यापेक्षा माझ्या गावामध्ये आरतीताईची कथा चालू आहे कुठंतरी नामसप्ताह चालू आहे आणि मी जर कथा कीर्तनाला गेलो नाही तर मंदिरामध्ये बसणारा जगदीश्वर काय म्हणेल आई तुळजाभवानी आई जगदंबा काय म्हणेल याचा विचार करा. कारण आपला जो जन्म आहे या जगाच्या संबंधानं नाही तर ईश्वराच्या संबंधानं झालेला आहे. तरुणाईनं कुठंतरी आज हा विचार करणं गरजेचं आहे नाहीतर आज आम्ही कथा कीर्तनाच्या माध्यमातून फिरतो एवढे तरुण आज व्यसनाधीन झालेले पाहायला मिळतात. तरुणाईला सांगेल दादा व्यसनाच्या आहारी कधी जाऊ नका व्यसनानं आपली जिंदगी बर्बाद होते हे आम्हाला नव्यानं सांगण्याची गरज नाही तुम्ही अनुभवत आहात. कुणाच्या घरी पिणारी माणसं असतील कुणाच्या घरी तंबाखू खाणारे असतील कुणाच्या घरी गोवा खाणारे असतील कुणाच्या घरी ही व्यसनाधीन झालेली लोकांची परेशानी तुम्ही पाहिलेली असेल. आम्हालासुद्धा कीर्तनामध्ये भेटतात ना महाराज. मी आत्ता सांगलीला कीर्तनाला गेले होते तिथं मी कीर्तनाला गेले आता तुम्हाला माझा मोठेपणा नाही सांगायचं मला परंतु माझं मानधन ठरलं होतं त्या ठिकाणी त्यांनी खूप दूर होतं सांगोला सॉरी सांगोला म्हणजे पंढरपूरपासून 100 किलोमीटर 50 ते 70 किलोमीटर पुढे आहे. माझं मानधन ठरलं आणि 15,000 रुपये मानधन होतं आणि मी कीर्तनाला ज्या वेळेला गेले आता गेल्यानंतर मला असं वाटलं ज्यार्थी एवढं मानधन दिलं त्यार्थी नियोजनही तसंच असावं.
मी गेल्यानंतर एवढं अस्ताव्यस्त नियोजन त्या लोकांना आम्ही पोहोचलो होतो 7 वाजता. म्हटलं माऊली स्वयंपाक, त्यांनी सांगितलं आहे ना म्हणे पंक्तीचा शिरा भात. म्हटलं बरं. आता त्या ठिकाणी आम्ही म्हटलं का दादा आम्ही खूप दुरून आलो, सकाळी निघालो होतो आम्ही 5 ला, काहीतरी भाकरी भाजी बनवा ना. आणि मग ती बाईनं बनवलं महाराज, मोठ्या मोठ्या चपात्या होत्या, आता कधी कधी ॲडजस्ट करून घ्यावं लागतं. स्वयंपाक झाला, आम्ही जेवणं वगैरे केले, कीर्तन माझं सुरू झालं. आता कीर्तन सुरू झाल्यानंतर माझ्या त्या कीर्तनाला अक्षरशः तुम्हाला खोटं वाटेल, एक व्यक्ती जो होता त्याच्या गळ्यामध्ये विना, दुसरा जो होता तो पेटीचं स्वर धरून बसलेला होता, आणि एकाच्याच गळ्यात टाळ, हे तिघंच लोक. आणि माझं कीर्तन सुरू झालं. आता मी तिथं गेले आणि गेल्यानंतर पाहिलं तो हातात माईक धरलेला. म्हटलं हो हे काय मला काय भाषण थोडी करायचं, मला कीर्तन करायचं. मग त्यांनी तो माईक सुतळीनं बांधला. आता एका काठीला बांधल्यानंतर ते कीर्तन सुरू झालं. आता मला तिथं गेल्यानंतर मागही येता येईना. म्हटलं आता करावं काय, कीर्तनाला मी उभं राहिले आणि माझ्या कीर्तनाला फक्त 15 लोक माझ्यासमोर बसलेले होते, 15 पुरुष आणि 20 महिला असतील. पण त्याच्यामध्ये एक पिणारा माणूस होता, तो म्हणायचा काय म्हणली ही पोरगी, काय म्हणली ही पोरगी, एवढे विचित्र लोक महाराज. मला अक्षरशः 1/2 तास मी कीर्तन केलं आणि मी ते कीर्तन बंद केलं. मला सांगायचं काय, त्याची चूक नाही आहे, दारू त्या ठिकाणी पिलेला होता, भयंकर व्यसन त्याला जडलेलं, आणि लोकांनी त्याला उठून नेलं, त्याला उडीत ताडीत नेलं. मला वाईट वाटलं, पण का बरं लोक, मला सांगायचं एवढंच आहे की व्यसनामुळे किती किंमत कमी होते पण तरीसुद्धा लोक सुधारायला तयार नाही. अहो आमचे वयस्कर पितात, जाऊ द्या, पण आज आमचे तरुणसुद्धा एवढे व्यसनाच्या आहारी गेले. बाबा मध्ये 30-35 वर्षाचा मुलगा मला भेटला, गळ्यात माळ, कपाळाला टिळा, फुल दारू प्यायला. मी लका रे दादा शोभतं का तुला, गळ्यात माळ, कपाळाला टिळा, तरीसुद्धा तू फुल दारू प्यायला. त्यांनी लो ताई जास्त बोलायची गरज नाही, मला त्या मोदीनं प्यायला सांगितलंय मोदीनं. मी तर शांतच झाले हो मोदीनं. म्हटलं फोन आलता का तुला, फोन नव्हता आला. म्हटलं भेटले होते एक मोदी साहेब, भेटले पण नव्हते. म्हटलं मग कधी सांगितलं प्यायला, म्हणलं सकाळी सकाळीच टीव्हीवर सांगितलं. प्यारे देशवासी हो, नुसती मला एकट्याला नाही, म्हटलं तुमच्या सगळं प्यायला सांगितली. काय तरुण पोरं अर्थ घेतील त्या मूर्खाला. म्हटलं अरे सकाळी पितोय, संध्याकाळी उतरून जाते, ती दारू तू पितोय कशाकरिता, तुला जर प्यायचंय ना तू जरूर पे, पण काय जाम पर जाम पिणे से क्या फायदा, सुबह पी जाओगे तो शाम को उतर जाएगी, लेकिन हरिनाम का अमृत प्याला पितो देख तेरी जिंदगी सुधर जाएगी. म्हणून प्यायचं असेल तर हे हरिनाम अमृत प्या की ज्याच्यानं आमचं जीवन सुधारेल, पण नको ते दारू पिऊन मात्र आपली जिंदगी बर्बाद करू नका. प्यायचंय ना जरूर कि मेरे बाके बिहारी सवरिया, मेरे बाके बिहारी सवरिया, तेरा जलवा कहाँ पे नहीं है मेरे बाके बिहारी सवरिया, तेरा जलवा कहाँ पे नहीं है. श्री राधे. मेरे बाके बिहारी सवरिया, तेरा जलवा कहाँ पे. गाड़ी वाज वाज श्री राधे जय हो. मेरे बाके बिहारी सवरिया, तेरा जलवा कहाँ पे नहीं है. जलवा कहाँ पे नहीं है मेरे बाके बिहारी सवरिया, तेरा जलवा कहाँ पे नहीं है मेरे कुंजे बिहारी सवरिया, मेरे बाके बिहारी सवरिया, तेरा जलवा कहाँ पे नहीं है, तेरा जलवा कहाँ पे नहीं है. तेरा जलवा केला ऐका. लोक पीते है पी पी के गिरते, हम पीते भी गिरते नहीं है. लोक पीते है पी पी के गिरते, हम पीते भी गिरते नहीं है. हम पीते है सत्संग का प्याला, तेरा जलवा कहाँ पे जलवा कहाँ पे नहीं है. म्हणून तरुण आई
मुलीला सांगेल माय बाप, तरुण मुलांनो कधीच त्या ठिकाणी व्यसनाच्या आहारी जाऊ नका, जेणेकरून आपण व्यसन केल्यामुळे आपल्या आई वडिलांना उंच त्या ठिकाणी मान करून वावरता येणार नाही याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे, की जेणेकरून आपण जर असं अधर्मी कृत्य केलं तर आपल्या आई वडिलांची किती बदनामी होते, नाव आपलं किती खराब होतं, हे प्रत्येक मुलानं त्या ठिकाणी विचार करून आज वावरणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये आज आम्ही वावरतोय, ऐका. राजांचं जीवन जर आपण पाहिलं तर महाराज आमच्या राजांनी कधी सुपारीचं खांड सुद्धा खाल्लं नाही, आणि आजचे तरुण शिवजयंती आली की बेधुंदपणानं दारू पिऊन राजासमोर नृत्य करतात. अरे कितपत योग्य आहे. काय वाटत असेल माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना, रे कुठल्या महाराष्ट्रासाठी, कुठल्या भाविकासाठी, कुठल्या भक्तासाठी आम्ही आमचं जीवन समर्पित केलं असं त्यांना कधी कधी वाटत असेल. तरुण आईला सांगेल, आमचे तरुण पाहिलं फॅशन व्यसन, हातभर केसं, हातात कडं, कानात बाळ्या, टू व्हीलर, पाठीमागून, राजेसाहेब पुन्हा जन्माला या. कशाला आपण असे बनलोय त्यांना दाखवायला, माझे राजेसाहेब आले आणि या तरुणाची जर अशी बेहोश अवस्था पाहिली राजे पुन्हा मरून जातील. हो राजे जाऊन इतके वर्षे झाले, आजही आम्ही शिवजयंती करतो. का करतो? ते सरदाराचं पोर होतं म्हणून, घोड्यावर बसतं म्हणून, अजिबात नाही. आम्ही शिवजयंती करतो ना याला कारणे लक्ष द्या. एकदा दंगल घडली, का घडली, कशाकरिता घडली मी विस्तार करणार नाही, पण दंगल घडल्यानंतर एक युवकांनी आपल्या आई वडिलांची वाट पाहत घरासमोर उभा आहे. रस्त्यानं काही गुंडांची टोळी चालली, त्यांचं लक्ष त्या मुलीकडे गेलं आणि त्यांनी ठरवलं वाटेल ते झालं तरी चालेल, पण आज ही मुलगीच उचलायची. त्या मुलीनं त्यांच्या अंतकरणातले भाव जाणले, कड्या कुलप लावल्या आणि सैरा वैरा धावत करत आता त्या ठिकाणी मुलगी पळत होती. भेटेल त्याला म्हणायची, दादा भैया माझ्या पाठीमागं काही गुंड लागलेत रे, आज वाटेल ते झालं तरी चालेल, पण माझ्या जीवाचं आणि इज्जतीचं रक्षण झालं पाहिजे. पण कुणीच मुलीला आधार सहारा दिला नाही. पळत एका चौकामध्ये आली, कटडावर हात ठेवले, उजवीकडे डावीकडे पाहिलं, उजवीकडे पाहिल्यानंतर गल्ली गल्लीमध्ये घर घराला खिडकी खिडकीतून मंद प्रकाश बाहेर पडताना पाहिलं. अरे कुठंतरी आशेचा किरण दिसतो म्हणून मुलगी त्या खिडकीजवळ जाऊन पोहोचली, पण खिडकीतून आतमध्ये डोकावली तर त्या घरामध्ये 25 ते 26 वर्षाचा एक नवतरुण तिनं पाहिला, आणि पाहिल्या बरोबर त्या ठिकाणी दारावरती थाप टाकली. त्या मुलानं रात्रीच्या वेळेला दरवाजा उघडला, या मुलीला पाहिला आणि तिच्याशी बोलतोय, अगं रात्रीच्या वेळेला तू इथं? तिनं हात जोडले, दादा माझ्या पाठीमागं काही गुंड लागलेत रे, आज वाटेल ते झालं तरी चालेल, पण माझ्या जीवाचं आणि इज्जतीचं रक्षण झालंच पाहिजे. दादा माझ्या जागीच जर तुझी आई बहीण असते तू काय केलं असतं? त्या मुलाने एका वाक्या सांगितलं, दिदी तू आतो, बाकीचं सगळंच काही मी बघतो. मुलीला आतमध्ये पाठवलं, आतरून पांघरून दिलं, रात्रीच्या 12 वाजल्यापासनं काठी घेऊन बसलेलं आहे. गुंड पळत आलं, मुलगी गेली कुठं, गेली कुठं? पण दिपाड तरुण पाहिला, रे मुलगी कुठं गेली याचा विचार करण्यापेक्षा आपण आपले जीव घेऊन पळालेलं बरं. मुलं पळून गेले, पण रात्रीच्या 12 वाजल्यापासनं त्या ठिकाणी मुलगा बसलेला आणि विचार करतो, अरे नवतरुण कन्या आहे, इथपर्यंत आली, जीवाचं इज्जतीचं रक्षण करा असं ती म्हणत होती, पण तिच्या तर लक्षात यायला पाहिजे होतं की ज्याच्या घरामध्ये आले तो 25-26 वर्षाचा नवतरुण आहे. आज याच्याही मनामध्ये काही आलं असतं, हा मला स्पर्श करू शकला असता, पण या दिदीनं विचार न करता रात्र काढलीच कशी? विचारील मी सकाळी. माऊली सकाळ झाली, मुलगी घराच्या दिशेनं निघाली, त्यांना सांगितलं, दिदी मी हटकवतोय ग, मला एक प्रश्न तुला विचारायचा आहे. रात्रीच्या वेळेला तू इथं आली, जीवाचं इज्जतीचं रक्षण करा असं तू म्हणत होती, पण तुझ्या लक्षात का नाही आलं की मी सुद्धा तरुण आहे, माझ्याही मनामध्ये काही आलं असतं तर मी तुला स्पर्श करू शकलो असतो, पण दिदी हा विचार न करता रात्र काढली कशी? उत्तर मला अपेक्षित आहे. मुली खालच्या पायाची जमीन हादरली, दादा नसेल रे छत्रपती शिवाजी महाराज, पण आज मला तुझ्या रूपामध्ये माझ्या राजांचं दर्शन झालं. ऐक ना दादा, माझ्या घरासमोर दंगल चालू आहे, आई वडील माझ्या घरी उपस्थित नाही म्हणून मी वाट पाहते. रस्त्यानं काही गुंडांची टोळी चालली, त्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि त्यांनी ठरवलं वाटेल ते झालं तरी चालेल, पण आज ही मुलगी उचलायची. दादा त्यांच्या अंतकरणातला मी भाव जाणला, कड्या कुलपा लावल्या, सैरा वैरा धावत करत मी पळत होते. भेटेल त्याला म्हणायचे, जीवाचं इज्जतीचं, जीवाचं इज्जतीचं, पण दादा मला कुणीच आधार सहारा दिला नाही. पळत एका चौकात आले, कटडावर हात ठेवले, उजवीकडे डावीकडे पाहिलं, उजवीकडे पाहिल्यानंतर गल्ली गल्लीमध्ये घर घराला खिडकी खिडकीतून मंद प्रकाश बाहेर पडताना पाहिलं. अरे कुठंतरी आशेचा किरण दिसतो म्हणून दादा मी त्या खिडकीजवळ येऊन पोहोचले, पण खिडकीतून आतमध्ये डोकावलं तर त्यावेळेला तुझ्या घराच्या भिंतीवरती मला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा मला दिसली. आणि मला ठाऊक आहे ज्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज विराजमान आहेत त्या घरामध्ये कुठल्या स्त्रीवर कन्येवर अत्याचाराने अन्याय होणार नाही, हा माझा विश्वास आहे. राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर,
किल्ल्यावर किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव जय हो सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीचा धारेवर तलवारीचा धारेवर आपल्या निदण्या छातीवर आपल्या निदण्या छातीवर आपल्या निदण्या छातीवर सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर रहते साठी वार झेलले आपल्या निदण्या छातीवर आपल्या निदण्या छातीवर आपल्या निदण्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे भरवसाच्या राजावर हो प्राणपणाने लढले मावळे भरवसाच्या राजावर राजावर माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर जात पात ना धर्म मानला जगला माणूस कीवर ते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर सात पात ना धर्म मानला जगला माणूस कीवर जगला माणूस कीवर जगला माणूस पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शु भक्तांच्या हृदयावर हो पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शु भक्तांच्या हृदयावर हृदयावर माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव गाजतय गड राजा अतिशय प्रतिम छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये वावरतो मायबाप. मी म्हणत नाही की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजच व्हा, आमच्यासारखे कथाकार कीर्तनकारच व्हा. आमच्या राजांचा एक गुण जरी आज तरुणाईंना आत्मसात केला तर निश्चितपणानं उद्धार होईल. या क्षेत्रामध्ये नाही आलो तर किमान मायबापाची सेवा करा, देशाची सेवा करा, सामाजिक सेवा करा. आणि म्हणून भगवान जरी होते तरी त्यांना चिंता होती की अरे माझे पुत्र त्या ठिकाणी साधुसंतांचा यांच्याकडून अपमान होऊ नये, नको त्या वर्णावरती माझ्या मुलांनी प्रवेश करू नये असं भगवंताला सुद्धा वाटत होतं. भगवंतानं योग्य वयामध्ये योग्य मार्गदर्शन केलं, पुत्रांनी ऐकलं नाही. एक वेळेला अनेक संत महापुरुष बसलेले असताना भगवंताचे पुत्र सांब नावाचा पुत्र आणि बाकीच्या पुत्रांनी त्याच्या पोटावरती काही कपडे बांधले आणि त्या संत महापुरुषाकडे गेले. सप्तऋषी पिंडारक क्षेत्र होतं ते. आणि तिथं गेल्यानंतर सांगितलं, ऐका, ही स्त्री आहे
आणि त्या संतांना बोलतायत, ही स्त्री आहे, गरोदर आहे, सांगा हिला मुलगा होईल की मुलगी होईल. संतांना राग आला, अरे आम्ही संत असताना हे विनाकारण आमची चेष्टा करतायत. भयंकर राग आला, सांगितलं अरे हिला मुलगाही होणार नाही आणि मुलगीही होणार नाही, हिला मुसळ होईल आणि हेच मुसळ तुमच्या कुळाचा नाश करील. एवं प्रलब्धा मुनयस त्वानुचुकुपितानुप जनयिष्यन्त्यो मंद मुसलम कुलनाशनम. शाप प्राप्त झाला, दिवसामाग दिवस निघून गेले. वसुदेव असमाधानी झाले होते. त्यावेळेला वसुदेवजींना नारदांकडून नवयोगेश्वर संवाद सांगितला. उद्धवजीला कळाला भगवान परमात्मा गोलोकधामाला जाणार आहे, भगवंताची भेट देण्यासाठी घेण्यासाठी आले. भगवंतानं स्वतःच्या चरणपादुका दिल्या आणि बद्रिकाश्रमाला जाण्याची विनंती केली. नंतर दत्तात्रयांनी 24 गुरु केले. प्रत्येक गुरुपासून काय काय त्या ठिकाणी गुण घेतला वर्णन करून सांगितलं. त्यानंतर यदुवंशाची बुद्धी बिघडली आणि ते त्या ठिकाणी महाराज आता मारणार आहेत, एकमेकांवरती प्रहार करणार. भगवंताला वाईट वाटत होतं पण सांगूनही पुत्रांनी ऐकलं नाही. मदिरा पिले आणि एकमेकांवरती प्रहार करून त्यांनी सगळा यदुवंश त्या ठिकाणी संपवला. भगवंताला मारण्यासाठी जातायत परंतु भगवान परमात्मा एक पिंपळाच्या वृक्षाखाली उभा आहे. संतांनी जो शाप दिलेला होता की अरे जा, याला मुलगाही होणार नाही, मुलगी होणार नाही, याला मुसळ होईल, आणि ते मुसळ त्यांनी पाहिलं तर महाराज कपडे खुलून पाहिलं तर खरोखर एक मुसळ निघालं. त्यांनी तुकडे तुकडे केले आणि समुद्रामध्ये फेकून दिले होते. एक तो लोखंडाचा तुकडा माशानं गिळंकृत केला आणि ज्यावेळेला तो मासा कापला त्यावेळेला तो लोखंडाचा तुकडा निघाला. तो लोहारालकला विकल्यात गेला, लोहारानं बाण बनवला, तो व्याधानं विकत घेतला आणि तोच बाण घेऊन तो व्याध आता तिथपर्यंत आलेला आहे. भगवान परमात्मा पिंपळाच्या वृक्षाखाली उभा होते आणि त्याला असं वाटलं की जणू काही हरणच आहे. हरणाची चाहूल घेऊन त्या व्याधानं बाण सोडला आणि भगवंताच्या चरणाला त्या बाणानं स्पर्श केला. स्पर्श केल्याबरोबर भगवंताचं दिव्य शरीर उडू लागलं. प्रत्येक देवी देवतांना वाटत होता रे भगवान आमच्या धामाला येईल, भगवान आमच्या धामाला येईल, पण भगवंताचं ते दिव्य असणारं शरीर या श्रीमद भागवतामध्ये येऊन, भगवंताचं ते तेज या भागवतामध्ये येऊन विराजमान झालं. तेनय्यं वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षावर्तते हरे सेवनाश्रवणात पाठात दर्शनात पापनाशिनी. भगवंत त्या ठिकाणी गोलोक धामाला गेले. द्वारिकाधीश भगवान की राधा राणी सरकार की जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधेश्याम. गोलोक धामाला भगवान प्राप्त झाले. आजही आम्हाला वाटतं भगवंतांना दर्शन द्यावं, भगवंताचं ते स्वरूप पाहावं. जर भगवंताचं दर्शन व्हावं इच्छा असेल तर भगवान कुठेच नाही, आज भागवतामध्ये विराजमान आहेत. आणि ती कथा गेल्या 7 दिवसापासून आपण अगदी श्रद्धेनं श्रवण केली. नंतर राजा परीक्षितीला आदरणीय श्री शुकजी कलियुगाचे दोष वर्णन करून सांगतात, पण कलियुगामध्ये गुण आहे. तो जर गुण कोणता असेल तर या कलियुगामध्ये यत्फलम नास्ती तपसानं योगेन समाधीनं हा तत्फलम लभते सौम्य कलौ केशव कीर्तनात नामसंकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जलमंतरीचे. जो भगवंताचं चिंतन करतो त्या भक्ताचा उद्धार होत असतो. त्यानंतर राजा परीक्षितीला आदरणीय श्री शुकजी विचारतायत, राजा आता मी तुला शेवटचा प्रश्न विचारतो, खरं सांग तू मरशील का? राजानं प्रश्नाचं उत्तर दिलं, तो तुम राजन मरीष्येती पशुबुद्धी मिमाम जही. अरे ही पशुबुद्धी आहे की मी मरणार आहे, ही काढून टाक. सांग आता मी विचारतोय तू मरशील का? राजा सांगतोय की प्रभू मी सांगतोय तुम्हाला की मरण माझे मरुण गेले मरण माझे मरण माझे मरुण गेले मरण माझे श्री राधे मरण माझे मरण माझे जय हो गेले मरण माझे मरण माझे मरुण गेले मरण माझे हो मरण माझे मरुण गेले मरण माझे मरण माझे मरुण गेले मरण माझे मरण माझे मरुण गेले मज केले अमर मरण माझे मरुण गेले मज
माझं केले अमर मरण माझे मरुन गेले मरण माझे मरण माझे मरुन गेले मरण माझे मरण माझे मरण माझे मरुन गेले 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 मजा केले अमर मी प्रभूची कथा श्रवण केली आता मी मरणार नाही मरण माझे मरुण गेले सांगितलं राजा आता तुझे 7 दिवस पूर्ण झाले मी जर इथं थांबलो तर तक्षक येणार नाही आता मला जावं लागेल आता प्रभूची कथा मी तुला सांगितली परीक्षितीच्या डोळ्यात पाणी आलं प्रभू माझ्या असणाऱ्या प्रभूची एवढी दिव्य कथा तुम्ही मला सांगितली आता तुम्ही जात आहात निश्चितपणानं त्या ठिकाणी व्यासजींचं पूजन केलं शुकजींचं पूजन केलं आणि शुकजींचं पूजन करून आता शुकजींना विदाई करतायत दान दक्षिणा दिली की प्रभू एवढी प्रभूची दिव्य कथा तुम्ही मला वर्णन करून सांगितली माझा निश्चितपणानं उद्धार आता झाल्याशिवाय राहणार नाही आता त्या ठिकाणी गुरुजींचं पूजन करून गुरुदेवाला नमस्कार करतायत की गुरुदेव तुम्हारी जय जय गुरुदेव तुम्हारी जय जय गुरुदेव तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो त्या ठिकाणी परीक्षित राजा श्री शुकजींना नमस्कार करतो आहे गुरुदेव तुमच्या कृपेनं मला माझ्या प्रभूची कथा ऐकायला मिळाली अवघ्या 7 दिवसामध्ये मला सांगितलं होतं की 7 दिवसात तक्षक सर्प चावून 7व्या दिवशी तुझा मृत्यू होईल मला शृंगीवाहचा शाप होता पण प्रभू तुमच्या या अमर कथेनं मी त्या ठिकाणी अमर झालो मी तुमच्या चरणाला वंदन करतो आहे त्या ठिकाणी गुरुदेवजींना प्रणाम करतो की गुरुदेव तुम्हारी जय जय हो 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 देव भगवान की व्यास देव जी भगवान की श्रीमद भागवत महापुराण की राधा रानी सरकार की जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम या ठिकाणी श्री सुतजी शौनक अधिकांना सांगतायत की मार्कंडेला प्रलयाचं दर्शन कशा पद्धतीनं झालं करा रविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशंतम वटस्य पत्रस्य पुटे क्षयणं बालं मुकुंदं मनसा स्मरामी एकदा सगळ्यांनी ताट बसायचे जो जो कुणी 7 दिवस 6 दिवस कथेला आला नसेल त्यानं मात्र श्रद्धेनं श्रवण करायचे कारण 7 दिवस आले नाही तरी चालेल पण आजच्या दिवशी मात्र उपस्थित आहे आपण 7 दिवस कोणत्या कोणत्या कथा पाहिल्या सगळ्यांनी डोक्यावरती माता भगिनी पदर घ्या पुरुषांकडे हातामध्ये रुमाल असेल अथवा टोपे रुमाल असतील तर डोक्यावरती घ्या
आणि अगदी श्रद्धेनं सगळ्यांनी त्या ठिकाणी श्रवण करा की आपण गेल्या 7 दिवसामध्ये काय काय श्रद्धेनं श्रवण केलं लक्ष द्या. ही कथा श्रवण केल्यानंतर सप्तम दिवसाचं पुण्य भागवत कथेचं श्रवणाचं पुण्य प्राप्त होतं. अगदी श्रद्धेनं सगळ्यांनी भगवंताची झाकी हृदयामध्ये प्रगट करून सगळ्यांनी श्रवण करा. प्रथम स्कंद आपण पाहिला, पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा आपण महात्म्य श्रवण केलं, का भगवंताची कथा श्रवण करावी, श्रवण करून कुणाचा उद्धार झाला त्यासाठी भक्ती महाराणी धुंदुकारीचं चरित्र आपण पाहिलं, श्रोत्याचे नियम पाहिले. प्रथम स्कंदामध्ये त्या ठिकाणी परीक्षित शुकदेवजींचा जन्म प्रसंग आहे. कुंतीस्तुती भीष्मस्तुती परीक्षितीच्या सभेमध्ये शुकजींचं आगमन. द्वितीय स्कंदामध्ये सद्योमुक्ती क्रममुक्ती ब्रह्मदेवाची उत्पत्ती चतुश्लोकी भागवत. तृतीय स्कंदामध्ये विदुर मैत्रीय संवाद कपिल देवती संवाद हिरण्याक्षवध. चतुर्थ स्कंदामध्ये सतीचरित्र ध्रुवचरित्र ध्रुवाच्या वंशाचं निरूपण. पंचम स्कंदामध्ये प्रियव्रत चरित्र अग्निद्र चरित्र नाभीचरित्र जडभरत कथा रहुगण संवाद 28 प्रकारच्या नरकांचं वर्णन. सहावा स्कंद अजामेळ उपाख्यान गुरुहत्याचा परिणाम मरुद्गणांची उत्पत्ती. त्या ठिकाणी सातव्या स्कंदामध्ये प्रल्हाद चरित्र नृसिंह भगवंताची कथा. आठव्या स्कंदामध्ये गजेंद्र उपाख्यान समुद्र मंथन वामन चरित्र आणि मत्स्योतार. नवव्या स्कंदामध्ये सूर्यवंश वर्णन पाहिलं रामकथा की ज्या सूर्यवंशामध्ये प्रत्यक्ष प्रभुरामजी प्रगट झाले. चंद्रवंशामध्ये भगवंताची कृष्णकथा आपण संक्षिप्त रूपाने पाहिली. दशम स्कंदामध्ये भगवंताच्या लीला गोकुळ लीला वृंदावन मथुरा गो द्वारिका लीला. अकराव्या स्कंदामध्ये नवयोगेश्वर संवाद कृष्ण उद्धव संवाद यदुवंशांना संतांचा शाप यदुवंशाचं आपापसात भांडण भगवंताचं स्वधामगमन. बाराव्या स्कंदामध्ये कलियुगातल्या दुर्गुणांचं वर्णन नाममहिमा. त्यानंतर शुकदेवजींचा परीक्षितीला अंतिम उपदेश. तक्षक सर्प चावून परीक्षितीचा मृत्यू. जन्मेजयाचा नागयज्ञ मार्कंडेयाला प्रलयाचं दर्शन आणि भागवताचा सारांश आपण पाहिला. असह 12 स्कंदामध्ये आपण त्या ठिकाणी संपूर्ण भागवताचे 12 स्कंद आहे. 335 अध्याय आणि 18,000 श्लोक या भागवताचे आहे. अंतिम वेळी सुतजी महाराज म्हणतात, निम्नगाणाम यथा गंगा देवानाम उच्यतो यथा वैष्णवानाम यथा शंभू पुराणानाम इदम ततः. जसं सगळ्या नद्यामध्ये गंगा श्रेष्ठ आहे, वैष्णवामध्ये भगवान विष्णू भगवान भोले बाबा श्रेष्ठ आहे, तसे सगळ्या ग्रंथामध्ये भागवत श्रेष्ठ आहे. आणि म्हणून हे प्रभू आपणच आमचे पालनकर्ते आहात. आमच्या जीवनामध्ये जे दुःख आहे त्या दुःखाची निवृत्ती व्हावी, तुझ्या परमपदाची तुझ्या चरणाची आम्हाला तुझ्या भक्तीची प्राप्ती व्हावी. आपण अंतकरणातून भगवंताला प्रार्थना करू शकतो. ताट बसायचे, दोन्ही हात जोडायचे, माझ्या पाठीमागे सगळ्यांनी हा श्लोक त्या ठिकाणी म्हणायचा आहे. नाम संकीर्तनम यस्य नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस प्रणामो दुःख शमनस तं नमामि हरिं परम तं नमामि हरिं परम नाम संकीर्तनम यस्य नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस प्रणामो दुःख शमनस तं नमामि हरिं परम तं नमामि हरिं परम नाम संकीर्तनम यस्य नाम संकीर्तनम सर्व पाप प्रणाशनम सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस प्रणामो दुःख शमनस तं नमामि हरिं परम तं नमामि हरिं परम ॐ नमो पार्वती पते हर 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 महादेव ॐ नमो पार्वती पते हर 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 महादेव. भगवान भोले बाबा भागवताची त्या ठिकाणी आपल्याला शक्ती देतात. नवे नवे जे भागवत आपण श्रवण केलं त्याचं पुण्य समर्पित करणारे माझे शिवजी आहेत. एकदा सगळ्यांनी प्रेमानं दोनही हाताची अशी उंजळ करायची, माझ्या पाठीमागं म्हणायचंय, ओम नमो पार्वती पते हर 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 महादेव. 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 ओम
नमो पार्वती पते हर हर महादेव। ओम नमो पार्वती पते हर हर महादेव। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, गोपाल कृष्ण भगवान की, श्रीमद भागवत महापुराण की, राधा राणी सरकार की जय। आज या ठिकाणी आपली भागवत कथा पूर्ण विराम घेते आहे। आज गेल्या 7 दिवसापासून अतिशय श्रद्धेने आपण या ठिकाणी माझ्या प्रभूची कथा आपण श्रवण केली। ज्यांनी या कथेचं आयोजन नियोजन केलं, तसं आयोजन नियोजन करणं आज पुढं होऊन सहभागी होणं एवढं सोपं नाही आहे। मला तरी इथं यायचा, अभ्यास करायचा, कथा करायची, पण आज यांच्यासाठी एवढं सोपं नाही। सगळं काही नियोजन त्यांच्याकडं होतं, पंक्तीचं नियोजन, कथेचं नियोजन, इथल्या व्यवस्थेचं नियोजन। म्हणून आमच्या आदरणीय गणेश भैया, आमच्या आदरणीय खंडागळे दादा, गायकवाड मामा, या तिघांनी मिळून अतिशय सुंदर आयोजन नियोजन केलं। एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करा। अशीच त्या ठिकाणी आई जगदंबेची सेवा यांच्याकडून घडो, नवे समस्त ग्रामस्थ मंडळाचं सहकार्य होतं। ते जरी भगवंत ज्यावेळेला स्वतःची कथा त्याची भावी अशी त्याची इच्छा असते, तो फक्त नियोजक त्या ठिकाणी आयोजक कुणाला तरी माध्यम बनवत असतो आणि कुणाच्या तरी माध्यमातनं भगवान स्वतःची कथा करून घेत असतो। म्हणून त्यांना त्या ठिकाणी आयोजक बनवलं। तुम्ही समस्त ग्रामस्थ मंडळींनी सहकार्य केलं, गाव आपलंच आहे, आपण गावाचे आहे, आणि म्हणून हा कार्यक्रम अतिशय सुंदर, याचा आनंद आपण द्विगुणित केला। सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देते या ठिकाणी आपल्याला, ज्यांनी अतिशय सुंदर संगीत दिलं, अतिशय भजनाच्या तालावरती नाचवलं। आमचे सर्वच संगीतकार पहिल्यांदा जे बसलेले आहे, आमचे चंदूजी महाराज वायाळ दादा या ठिकाणी उपस्थित आहे, ते स्वतः कीर्तनकार आहेत, पण तरीसुद्धा माझ्यासारख्या छोट्याशा मुलीच्या कथेला येऊन एवढी सुंदर साथ दिली, त्यांना मनपूर्वक धन्यवाद। आमचे आदरणीय विकासजी महाराज मिसाळबरोबर ते हमेशा असतात, ते जे महात्मे आहेत, तुम्ही कधी यूट्यूबला त्यांची कथा सर्च करून बघा, अतिशय श्रेष्ठ त्या ठिकाणी महात्मा आहे, त्यांची कथा एवढी गोड असते, मी देखील नियमितपणे ऐकत असते, त्यांचे ते असणारे कथेला नेहमी असतात आणि आज आमच्या कथेला उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद। आमचे श्रीमद दादा सिलुवर्ण या ठिकाणी आलेले आहेत आणि अतिशय मनोभावे त्यांनी देखील सेवा केली। श्रीमद दादाचा आमचा प्रथमच योग आहे। चंदूदादा मागच्या वेळेला माझ्या घोगरगावच्या कथेला होते, श्रीमद दादा प्रथमच आहे। त्यांच्या बाजूचे आमचे ढोलकवाले काका राहुरीचे आहेत, त्यांना मी विनंती केली आणि म्हणून 2 दिवस ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही धन्यवाद। आमचे श्रीमद दादांनाही धन्यवाद। त्याच्या बाजूचे आमचे सिल्लोडचे दादा, नाव काय, बावस्कर दादा, दादाचा माझा फक्त फोनवरती बोलणं झालं होतं, दादा आमच्या गावामध्ये कथा आहे, येताल का तुम्ही? दादाचा मला पहिला प्रश्न होता, ताई मी येतो बा, पण मग मंडप आहे का तिथं? मी म्हटलं हो दादा, सगळी काही सोय आहे, म्हणे उत्तम शिष्टी, म्हणलं शिष्टीमही चांगली आहे, फक्त तुम्ही या, किती जरी पाऊस झाला तर मी तुम्हाला पाहू देणार नाही, एवढी मात्र त्या ठिकाणी गॅरंटी देते। अतिशय प्रश्न होते महाराज त्यांचे येईपर्यंत, पण आल्यानंतर त्यांनासुद्धा समाधान झालं, दादा आपला वेळात वेळ काढून तुम्ही उपस्थित राहिला, तुम्हालाही धन्यवाद। आणि जय सिंथची सेवा करतायत सिंथवादक आमचे साहेबरावजी दादा कवडेकर, तसे ते नांदेडचे आहे पण आळंदीवरणं, आज आळंदीला त्यांचं सध्या राहतात, ते आळंदीला रहिवाशी, ते आळंदीचे आहेत। आपल्या या कथेसाठी अवर्जून उपस्थित राहिले आणि एवढी गोड सिंथाची साथ दिली, दादांनाही मनपूर्वक धन्यवाद। त्यांचं देखील सगळ्या कलाकारांचं एकदा जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन करा, आपल्या वेळात वेळ काढून आपण उपस्थित राहिलात, अगदी मनपूर्वक धन्यवाद। या ठिकाणी आमचे पत्रकारांनी देखील, आमचे आदरणीय बिडवे काका असतील, आमचे चंद्रकांत काका झुरंगे असतील, अजून कोणी असेल तर मला माहिती नाही, बरं, माझा कोणाबरोबर वैर नाही किंवा द्वेष नाही की कोणाचं नावाचा उल्लेख करायचं नाही असं माझं काही नाही आहे, पण अगदी यांनीसुद्धा आपल्या कार्यक्रमाचा प्रचार प्रसार केला, त्या ठिकाणी बातम्याही मी 2-3 वेळेला पाहिल्या, तेही या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही मी धन्यवाद देते। आमचे मुकेश दादा की ज्यांची या ठिकाणी शूटिंग आहे, तुम्ही आज ही कथा, तुम्हाला जर कधी वाटलं आई जगदंबेच्या दरबारी आपण कथा ऐकण्यासाठी गेलो होतो, आरतीताईची कथा होती, की आपण ती कथा पाहावी, आपण कशा पद्धतीनं बसून कथा श्रवण केली, आपण झोपत होतो, टाळी वाजवत होतो का नव्हतो वाजवत, का त्या ठिकाणी नाचत होतो का नव्हतो नाचत, आणि कशा पद्धतीनं आपण कथा श्रवण केली हे जर पाहायचं असेल, मला वाटतं त्यांच्या पाठीमागे जर अनेक कार्यक्रम यूट्यूबला टाकायचे असतील तर किमान महिना नाही तर 15 दिवस लागतील, पण यानंतर
आपल्याला जर पुन्हा आपल्या भोकरची कथा पाहायची असेल तर आपण यूट्यूबला निश्चितपणानं ती कथा पाहू शकतो. दादा, आज आपल्या या कथेसाठी मी फक्त कॉल केला होता. दादा, आमच्या गावामध्ये कथा आहे, येताल का तुम्ही? तर त्यांनी सांगितलं आरतीताई तुम्ही म्हणाल त्यावेळेला मी यायला तयार आहे. तसे त्यांच्या 8 दिवसाचे ते 21,000 रुपये घेतात, पण मला त्यांनी सांगितलं आरतीताई तुमच्या प्रेमाखातर मी तुम्हाला शब्दही बोलणार नाही, तुमच्या गावामध्ये कथेची शूटिंग करण्यासाठी मी येईल. ते नंदुरबारवरून आपल्या या गावामध्ये आले, एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचंही अभिनंदन करा. दादाही या ठिकाणी आहे, आदरणीय आमचे चव्हाणजी काका. चव्हाण महाराज, अगदी जणू काही त्यावेळीची पुतणं हीच असावी की काय, एवढं सुंदर मनोहर झाकी, नवे नवे सुदामजीची देखील झाकी. अगदी 7 दिवस त्यांनी मनसोक्त त्या ठिकाणी झाकीचा आनंद, नवे नवे त्यावेळेसच्या लीलांचा आनंद आपल्याला त्यांनी दिला. एकदा जोरदार टाळ्यावाजून त्यांचंही त्या ठिकाणी अभिनंदन करा. असो आपण बहुत संख्येनं उपस्थित आहात. आमचे बेरड दादा, त्यांनीही खूप सुंदर सेवा 7 दिवस नाही, गेल्या 5 वर्षापासून देत आहेत. त्यांच्या फोटोचं कौतुक मला करावं वाटतं, कारण मी त्यांचे फोटो पाहिले, मला रोज रोज पाठवा म्हणायला योग्य वाटलं नाही आणि मी त्यांना म्हटलंही नाही. 2 दिवस म्हटलं त्यांनी मला फोटो पाठवले. पाठवल्यानंतर त्या फोटोकडं पाहून मलासुद्धा वाटेना का हीच आरती शिंदे या ठिकाणची व्यासगादीवरची आहे की काय, कारण एवढा अप्रतिम फोटो होता. त्यांच्या फोटोचं कौतुक मीच करते असं नाही, मागच्या वेळेला त्याच्या मागच्या वेळेला आमचे तुळजापूरचे पांडुरंगजी महाराजांचं काल्याचं कीर्तन झालं होतं. बेरड भैयाने एक फोटो काढला होता आणि त्यांच्या हमेशा प्रोफाईलला नवे नवे मोबाईलमध्ये आणि कुठंही कीर्तन असलं की ते फोटो देतात. त्यावेळेला तो फोटो पाहून त्यांनाही समाधान वाटतं आणि त्यांना म्हटलं दादा हमेशा तुम्ही हा फोटो पाठवता. त्यांनी सांगितलं आरतीताई फोटो जेवढा सुंदर आला आजपर्यंत असा फोटोच माझा आला नाही, एवढा सुंदर त्यांनी फोटो. आमचे सोमनाथजी महाराज कराळे त्यांचा देखील फोटो, म्हणजे त्या ठिकाणी महाराज फोटोचं अगदी सुंदर सेवा आमच्या बेरड दादांनी केली, त्यांनासुद्धा मी मनपूर्वक धन्यवाद देते. आदरणीय या ठिकाणी सुंदरशी मंडप वाजवाना टाळ्या, त्याच्यासाठी कशाला कंजूषपणा करता, पुढच्या वर्षी मी राहील का नाही वाजवा म्हणायला माहिती नाही. पुन्हा या ठिकाणी महाराज अशीच जगदंबा मातेची सेवा घडत राहो. ही स आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना, समस्त ग्रामस्थ मंडळाकडून ही सेवा घडो आई जगदंबेच्या चरणी मी प्रार्थना करते. या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे आपल्या गावामध्ये सुधारणा झाली, दर दिवशी या ठिकाणी आरती चालू आहे. आमच्या पिंटू भैयाने समोर येऊन स्वतः त्या ठिकाणी आरतीचं नियोजन करतात, त्यांनाही मी धन्यवाद देते. असो कुणाचं नाव उल्लेख राहिला असेल तर मी माफी मागते. आमचे आदरणीय गजानन दादा साळुंके, तुम्हाला जरी तुमचा नावाचा मोठेपणा नसला पण तुम्ही सेवा करता म्हणून आम्ही घेणं तर आमचं कर्तव्य आहे. आपण देखील आपली अगदी उत्तम सेवा दिली, तुम्हालाही मनपूर्वक धन्यवाद. पुनश्च सर्वांना धन्यवाद देते. अतिशय पंचक्रोशीतून या ठिकाणी माझ्यावरती प्रेम करणारे, माझ्या प्रभूच्या कथेवरती आई जगदंबेवरती प्रेम करणारे भाविक या ठिकाणी आहे. पुनश्च तुम्हालाही मनपूर्वक धन्यवाद देऊन सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. या ठिकाणी माहूरगडावरनं ज्योत आणल्या जाते आणि अन्न एवढंही सोपं नाही, त्याचंही आयोजन नियोजन करूनच त्या ठिकाणी ती ज्योत आणल्या जाते. तेही या ठिकाणी अतिशय दुरून अतिशय प्रयासानं ज्योत घेऊन येतात, त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद देते. झालेली सेवा समस्त ग्रामस्थ मंडळाच्या चरणी समर्पित करून मी आजच नाही तर हमेशा सांगत आले, मी नुसती भोकर त्या ठिकाणी आमच्या शिंदे घराण्याची कन्या नसून समस्त ग्रामस्थ मंडळीची मी कन्या आहे. आणि वस्तुस्थितीनं म्हणून तुमच्या मुलीचं जर काही या 7 दिवसामध्ये चूक घडली असेल तर उदार अंतकरणानं मला माफ करा. जे काही बरोबर असेल माझ्या कन्हैयाच्या माझ्या जगदंबेचा तो प्रसाद होता, तिनं कृपा केली तशी मी कथा करण्याचा प्रयत्न केला. बरोबर असेल श्रीगुरूंचा प्रसाद, जे काही चुकलं असेल ते माझ्या बालबुद्धीचे दोष असेल, कारण या गादीवर बोलणं तर इतकं सोपं नाही. इथं चांगल्या चांगल्याचे पाय विठ्ठल विठ्ठल म्हणत असतात महाराज, नाही तर आम्ही कथा कीर्तनाच्या माध्यमातून जातो. एका गावात मी कीर्तनाला गेले आणि तुमच्यासारखा असंख्य जनसमुदाय माझ्यासमोर जमलेला होता. गावातले लोक म्हणले अरे आरती दिदी एवढ्या दुरून आल्या आणि एवढं गोड कीर्तन केलं, ताईचे आभार माना. आता आभार मानण्याकरता गावातला महत्त्वाचा व्यक्ती उठून उभा राहिला, पण ते बिचारं सकाळच्या दशक्रियावेधीवरनं आलेलं होतं त्यामुळे डोक्यात सगळं तिकडलंच, हातात माईक घेतलं आणि त्यांना बोलायला चालू केलं. आजच्या तरुण तडफदार कीर्तनकार भागवताचार्य कुमारी आरतीताई शिंदे यांनी अतिशय सुश्राव्य असं कीर्तन केलं, आम्हा समस्त भाविकांना मंत्रमुग्ध केलं. त्याबद्दल आरतीताईंना समस्त ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण कर. म्हणलं काका मी जिवंत राहू, मला मारता कशासाठी, म्हणून या गादीवर बोलणं तरी एवढं सोपं नाही. त्यानं कृपा केली, तिनं कृपा केली तसं बोलण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडून नामोल्लेख राहून गेला आमच्या आदरणीय शिष्टीमवाल्या दादांचा, कारण त्यांच्याच हातात असतं आमचा कुठं घालवायचं आणि कुठं वाढवायचं. पण एक सांगू, खूप शिष्टीमवाले आम्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहतो,
पण संजू दादाचं नाव मी त्या ठिकाणी अगदी प्रेमानं आदरपूर्वक घेते आणि मला त्यांच्याबद्दल स्वाभिमानही आहे. कारण मला विनाकारण कुणाची वाहवा करायला कधीच आवडत नाही, मी करत नाही. पण आज दादांची मी सेवा पाहते आहे. गेल्या 5 वर्षापासून त्या आपल्या या गावामध्ये सिस्टीमची सेवा देत आहेत. अगदी प्रामाणिकपणानं त्यांची सेवा, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊ द्या. अशीच सेवा त्यांच्याकडूनही घडत राहू. आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना, तुम्हा समस्त भाविकांच्या चरणी प्रार्थना. या ठिकाणी सूचना होतील. आज थोडासा कथेला वेळ होणार आहे आणि होऊ द्या. पुन्हा हा आनंद आपल्याला कधी भेटेल सांगता येत नाही, म्हणून गीत होईल. अगदी सगळ्यांनी सहभागी होऊन आनंदानं नृत्य करायचं आहे. या ठिकाणी सूचना होईल. सूचना झाल्या की आपली गीत होईल, मग आरती होईल. आम्ही जातो आमच्या गावा, 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 आमचा राम राम द्या, आमचा राम राम द्या, आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा, आजवरी होतो तुमच्या गावी, आजवरी होतो तुमच्या गावी, आता कृपा आजवरी होतो आजवारी होतो आजवरी होतो तुमच्या गावी, आजवरी हो तो आजवरी हो, आजवरी हो तो तुमच्या गावी, आजवर हो तो तुमच्या गावी,